लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील शिवारात आणि मौजे सुकेने गावच्या महादेव मंदिराजवळ बाणगंगा नदी पात्रात ओने येथील तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। कसबे सुकेने आणि मौजे सुकेने गावामधील बाणगंगा नदी पात्रात तरुणाचा प्रेत पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आलं। याबाबत ओने येथील पोलीस पाटील रंगनाथ हळदे यांनी ओझर पोलिसांना खबर दिली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। ओझर पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली असता तो मृतदेह ओने येथील गोकुळ सुखदेव केदार याचा असल्याचं समजलेलं आहे। पोलिसांनी याबाबत ओझर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। याबाबतचा अधिक तपास आता ओझर पोलीस करत आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड़।